नमो नमः छात्रा। चला आपण आज आपला पुढील पाठ सुरू करूया। पाठ सुरू करण्याआधी आपण काही प्रश्न उत्तरं घेणार आहेत, तर मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला, ज्यांना उत्तरं येतील त्यांनी उत्तरं द्यावीत। मला सांगा, एकता नववीच्या वर्गात तुम्ही कोणकोणते विषय शिकतात? एकता नववीच्या वर्गात कोणकोणते विषय तुम्ही शिकतात सांग। मराठी, इंग्रजी, गणित, बीजगणित, भूमिती, इतिहास, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, संरक्षणशास्त्र। बरोबर। मराठी, तुम्ही चार भाषा शिकतात, मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, आणि मग विज्ञानाचे विषय शिकतात, गणित, भूमिती, विज्ञान एक, विज्ञान दोन, आणि मग समाजशास्त्राचे विषय घेतात, इतिहास, भूगोल, संरक्षणशास्त्र आणि राज्यशास्त्र। या विषयांच्या प्रकारानुसार किती विभाग होतील? तीन विभाग होतील। हे जे सगळे विषय तुम्ही घेतात, या विषयांचे तीन विभाग होतील। कोणकोणते? भाषा, विज्ञान, समाजशास्त्र। भाषा, विज्ञान आणि समाजशास्त्र। भाषा विषयामध्ये तुम्ही चार भाषा शिकतात। विज्ञान विभागामध्ये कोणते विषय शिकतात? गणित। विज्ञान विभागामध्ये कोणते विषय शिकतात सांग? गणित एक, गणित दोन, विज्ञान एक आणि विज्ञान दोन। समाजशास्त्र विभागात कोणते विषय शिकतात? इतिहास, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, भौतिकशास्त्र, संरक्षणशास्त्र आणि भूगोल। तर मी हे विभाग करून दाखवले तुम्हाला। तुम्ही जे विषय शिकतात त्याचे तीन विभाग होतात, भाषा, विज्ञान आणि समाजशास्त्र। भाषा, भाषा आपण चार प्रकारच्या भाषा शिकतो, चार प्रकारच्या भाषांचे ज्ञान तुम्हाला मिळते। तर या भाषांमधून तुम्ही कोणत्या प्रकारचे ज्ञान घेतात, काय शिकतात, कसला अभ्यास करतात, कोणते कौशल्य तुम्ही शिकतात? भाषा या विषयांमधून कोणते कौशल्य शिकतात? श्रवण, भाषण आणि लेखन आणि संभाषण। श्रवण, भाषण आणि लेखन, संभाषण, ही चार प्रकारची कौशल्य तुम्ही भाषा विषयातून शिकत असतात। भाषा विषय प्रत्येक ठिकाणी कामात येतोच। तुम्ही म्हणजे आता तुम्हाला करिअरच्या दृष्टीने तुम्ही भाषा विषय निवडाल तर त्यातले कौशल्य तुम्हाला शिकावे लागतात, मग ते लेखन कौशल्य, श्रवण कौशल्य, भाषण किंवा संभाषण कौशल्य, ही कौशल्य तुम्हाला शिकावी लागतात। लेखन कौशल्य, लेखनामध्ये जे काही लिहिलं जातं त्याला काय म्हटलं जाईल? साहित्य। साहित्य, बरोबर। लेखन कौशल्यामधून जे काही लिहिलं जातं त्याला म्हणतात साहित्य। मग ह्या साहित्याचे प्रकार कोणते कोणते येतील? साहित्य म्हणजे जे काही लिखाण होणार आहे ते कोणकोणत्या प्रकारामध्ये होणार आहे तुला सांगता येईल? लेखनाचे प्रकार, साहित्याचे प्रकार, ग्रंथ, कादंबरी, कथा आणि संग्रह, चार प्रकार साहित्याचे येतात। ग्रंथ, कादंबरी, काव्य आणि कथासंग्रह। काव्य, काव्यामध्ये येतात कविता, कवितांचे पुन्हा प्रकार पडतात ग्रंथ, ग्रंथामध्ये काय येईल? ग्रंथांमध्ये उपदेशात्मक, तत्वज्ञानात्मक, चरित्रात्मक लिहिलेले लिखाण यांना म्हटलं जाईल ग्रंथ। काव्य, ग्रंथ, कादंबरी, कादंबरी म्हणजे चरित्रात्मक लिखाण, एखाद्या व्यक्तीचे वर्णन केलेले चरित्र म्हणजे चरित्रात्मक लिखाण, त्याला आपण कादंबरी म्हणतो। कादंबरीमध्ये एक विषय पूर्ण केलेला असतो, पण काव्यसंग्रहामध्ये किंवा कथांमध्ये एकच विषय असतो असे नव्हे। एका पुस्तकामध्ये फक्त एक विषय एकाच व्यक्तीवर लिहिलेलं असतं त्याला आपण म्हणतो कादंबरी। मग आता उरलं कथा, चौथा विभाग जो आहे कथा। कथा संग्रह, संग्रह म्हणजे काय? कथा संग्रह म्हणजे अनेक कथांचा संग्रह। संग्रह म्हणजे एखाद्या व्यक्तींचा, वस्तूंचा एका ठिकाणी समूह केलेला असतो त्याला आपण संग्रह म्हणतो। मग कथा संग्रह म्हणजे
अनेक कथांचा संग्रह. कथा कोणकोणत्या प्रकारच्या असतात? हां, शाबास. चरित्रकथा, आत्मकथा आणि बोधकथा. चरित्रकथा, कथा म्हणजे काय? सांगणे. कथा शब्द कथधातूपासून तयार झालेला आहे. कथधातू 10व्या गणाचा परस्मय पदाचा. कथ म्हणजे सांगणे, तर कथ शब्दापासून तयार झालेला कथा शब्द. कथा म्हणजे जे सांगितले जाते त्याला म्हणतात कथा. मग दंतकथा, बोधकथा आणि चरित्रकथा अशा प्रकारच्या कथा आहेत. द्वंद्व, दंत, लघुकथा, चार प्रकारच्या कथा येतात. लघुकथा ही पण एक आहे. मग जे सांगितले जाते त्यांना म्हणतात दंतकथा. लहान विभाग तयार केला जातो त्याला म्हणतात लघुकथा. बोधकथा, एखाद्या गोष्टीतून काहीतरी बोध दिला जातो आहे, म्हणजे बोध देण्यासाठी एक कथा केली आहे त्याला म्हणतात बोधपर कथा. याच कथांना आणखीन वेगळं रूप दिलं जातं, काल्पनिक कथा आणि वास्तविक कथा. काल्पनिक म्हणजे बोध देण्याच्या कथा किंवा दंतकथा ह्या कल्पनेने तयार केलेल्या असतात त्यांना म्हटलं जाईल काल्पनिक कथा. आणि वास्तविक म्हणजे खऱ्या घडलेल्या घटना कथा स्वरूपामध्ये तयार करणे त्यांना म्हटलं जाईल वास्तविक कथा. तर बोधकथा, चरित्रकथा, लघुकथा असे कथांचे प्रकार असतात. त्यामध्ये कथांचा संग्रह म्हणजेच कथासंग्रह होय. अशा काही लघुकथांचा संग्रह साहित्यामध्ये असतात त्यांनाच कथासंग्रह असे नाव दिले जाते.